अत सप्तदशाध्याय पुस्तक प्रत्ययाधीतम नाधीतम गुरु सनिधौ सभा मध्येन शोभन्ते चार गर्भा इव स्त्रिया। ज्या व्यक्तींनी गुरुच्या जवळ बसून युद्धाभ्यास केला नाही, इतकेच नव्हे तर पुस्तकांच्या आधारावर युद्धाभ्यास केलाय, ते विद्वान लोकांच्या सभेमध्ये त्याच तऱ्हेने सन्मान प्राप्त करीत नाही ज्या प्रकारे दुष्कर्माने गर्भधारण करणाऱ्या स्त्रीला समाजामध्ये सन्मान मिळत नाही। या श्लोकाचा भावार्थ हाच आहे की गुरुच्या जवळ बसून वास्तविक विद्येचा अभ्यास केला जाऊ शकतो। गुरुपासूनच ज्ञानाची प्राप्ती होते। मनुष्य आपल्या प्रयत्नांनी जे ज्ञान प्राप्त करतो ते अनेक प्रकारांनी अर्थवट असते। असा व्यक्ती विद्वानांच्या सभेमध्ये उपहासाला प्राप्त होतो। गुरुपासून विद्या प्राप्त करण्याचे महत्व याकरिता आहे, गुरु सर्व ग्रहण योग्य गोष्टी शिष्यांवर प्रकट करतो। ज्ञानाची सर्व रहस्य त्यांच्या समोर उघडले जातात। आपल्या प्रयत्नांनी विद्या प्राप्त केल्यावर प्रत्येक क्षेत्रामध्ये असे होणे शक्य नाही, तरी देखील शंका निर्माण झाल्यावर त्याचे निवारण करण्यासाठी कोणाच्या जवळ जावे लागते। या श्लोकातून चाणक्याचा भाव गुरुच्या महत्वाला प्रगट करण्याचा आहे। औ ते प्रतियोतम कुर्यात् हिंसने प्रतिसिंहस हिंसनम तत्र दोषेन पतति दृष्ट्य दृष्टम समाचरित। जो जसे वागतो त्याच्याशी तसेच वागा। कृतज्ञाच्या बाबत कृतज्ञतापूर्ण आणि दुष्टांच्या बरोबर दुष्टतापूर्ण। दुष्टाची दुष्टतापूर्ण वागणे कोणत्याही प्रकारचे पाप नाही। यद दूरम यद दुराराध्यम यच्च दूरे व्यवस्थितम तत् सर्वम तपसा साध्यम तपो हिम दुरतिक्रम। जी वस्तू अत्यंत दूर आहे त्याची आराधना करणे अत्यंत कठीण आहे, आणि जी अत्यंत उंच स्थानावर परंतु वर्तमान आहे अशा सर्व गोष्टींना तपाचाराद्वारे साध्य केले जाऊ शकते। जी गोष्ट जेवढी दूर दिसते असे वाटते की तिला प्राप्त करणे अशक्य आहे, परंतु प्रयत्नरूपी तपस्येद्वारे तिला देखील प्राप्त केले जाऊ शकते। तप अथवा परिश्रमाद्वारे अशक्य कार्यांना देखील शक्य बनवले जाऊ शकते। तपानेच मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात। लोभ छेद गुणेन किम पशुनता यदसी किम पातके सत्यम चेतपसाच किम शुचि मनो यद्यस्ति तीर्थेन किम सौजन्यम यदि किम गुणे समोहिमा यदसि किम मण्डिनि सद्विद्या यदि किम धनेर पशो यद्यस्ति किम मृत्युना। जर मनुष्यामध्ये लोभ असेल तर त्याला अन्य कोणतीही दोषाची गरज नाही। जर व्यक्ती चुगल्या करणारा असेल तर यापेक्षा मोठे पाप आणखी काय असू शकते, आणि त्याच्या आयुष्यामध्ये सत्यवदिता सत्याचरण इत्यादी गुण असतील तर त्याला तप करण्याची काय गरज आहे। जर मनुष्याचे मन पवित्र आहे तर विविध तीर्थांवर जाऊन तेथे स्नान करण्याचा काय फायदा। जर मनुष्यामध्ये प्रेम असेल तर त्याला अन्य गुणांची गरज काय आहे। जर जगामध्ये त्याचे यश पसरत आहे तर त्याला कोणत्याही अन्य दागिन्यांची काय गरज आहे। अर्थात त्याला आपले शरीर समजवण्यासाठी दागिन्यांची गरज नाही। जर त्याच्याजवळ उत्तम विद्या असेल तर त्याला अन्य कोणत्याही धनाची काय गरज आहे, आणि जर त्याचा अपमान आणि अपयश पसरत असेल तर तो जिवंत असून देखील मेलेल्या सारखा आहे। पिता रत्न करो यस्य लक्ष्मी यस्य सहोदरा शंखो भिक्षाटनम कुर्यान नादत्तम उपतिष्ठते। शंख समुद्रामध्ये उत्पन्न होतो अर्थात समुद्रामध्ये प्रस्थापित आहे। लक्ष्मीचा जन्म देखील समुद्रामध्ये झाला अर्थात ती शंखाची बहीण आहे। शंख चंद्राप्रमाणे चमकतो। इतके असून देखील जर कोणी शंख वाजवून भीक मागत असेल तरी समजायला पाहिजे की दान दिल्याशिवाय मानाची प्राप्ती होत नाही। पुष्कळचे साधू लोक शंख वाजवून भिक्षा मागत फिरतात, त्यामुळे असे वाटते की शंखाने दान देण्यासारखे सत्कर्म केलेले नाही। यावरून स्पष्ट होते की जर व्यक्ती चांगल्या कुळामध्ये जन्माला येऊन आणि अनेक गुणांनी संपन्न असून देखील दान धर्म इत्यादी चांगले कर्म करीत नसेल तर त्याला देखील यश आणि सुखाची प्राप्ती होत नाही। म्हणून प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे की चांगल्या कुळामध्ये जन्मल्यावर देखील दान धर्म इत्यादी कार्य करीत राहावे। अशक्त सुभवेत साधुर ब्रह्मचारी च निर्धना व्याधिष्ठो देव भक्तच वृद्धा नारी पतिव्रता। या श्लोकाचा भावार्थ हा आहे की मनुष्य जेव्हा काही कारणांमुळे विवश होतो तेव्हा त्याची स्थिती काय होतो। चाणक्य म्हणतात की कमजोर व्यक्ती सज्जन बनतो आणि निर्धन ब्रह्मचारी, रोगी व्यक्ती परमेश्वराची भक्ती करतो आणि वृद्ध स्त्री स्वतः पतिव्रता असल्याचे दाखवते। चाणक्याच्या म्हणण्याचा भावार्थ हा आहे की व्यक्ती विवशतेमुळे आपले स्वरूप बदलतो। वस्तुतः तो जसा नसतो तसा आहे हे प्रगट करायला लागतो, परंतु बलवान व्यक्तीने सज्जनतेने वागायला पाहिजे। जो व्यक्ती समर्थ आहे जर शक्य असेल तर त्याने ब्रह्मचार्याचे पालन करायला पाहिजे। परमेश्वराची भक्ती तर मनुष्याचे स्वाभाविक कर्तव्य आहे,
परंतु जेव्हा कोणी रोगी झाल्यावर परमेश्वराचे नाव घेतो तर ही त्याची विविशता। त्याच प्रकारे जर सुंदर रूपवान तारुण्याने भरपूर स्त्री जर पतिव्रता धर्माचे पालन करीत असेल तर ही तिची विशेषता मानली जाईल, परंतु वृद्ध झाल्यावर जर ती पतिव्रता होण्याचे प्रदर्शन करीत असेल तर ते तिचे भव मानले जाईल। नानंदो कसम दानम न तिथी द्वादशी समा न गायत्र्या परो मंत्रो न मातु परदैवतम। अन्न आणि पाण्यासारखे कोणतीही श्रेष्ठ दान नाही, द्वादशी सारखी कोणतीही श्रेष्ठ स्थिती नाही, आणि गायत्री मंत्रांपेक्षा मोठा कोणताही मंत्र नाही, आणि आईपेक्षा मोठा कोणताही देव नाही। चाणक्याचे म्हणणे आहे की उपाशी व्यक्तीला भोजन आणि तहानलेल्या पाणी पाजण्यासारखे श्रेष्ठ कोणतेही दान नाही। त्यांचा विचार आहे की द्वादशीला केलेले पुण्यकर्म अधिक फळ देणारे असते। गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ मंत्र मानले गेले आहे। गायत्री मंत्राला सिद्ध केल्यावर व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्याचप्रकारे सर्वांपेक्षा आई अधिक सन्मानाची पात्र आहे। तिचे स्नान देवतांपेक्षा देखील उंच आहे, कारण ती मनुष्यांना जन्म देते। तक्षकस्य विषम दंते मक्षिकास्तु मस्तके वृच्चिकस्य विषम पुंचे सर्वांगी दुर्जने विषम। सापाचे विष त्याच्या दातांमध्ये असते, माशीचे विष त्याच्या डोक्यामध्ये असते, विंचवाचे विष त्याच्या शेपटीमध्ये असते, अर्थात या सर्व विषारी प्राण्यांच्या एक एक अंगामध्ये विष असते, परंतु दुर्जन मनुष्याचे सर्व अंग विषाने भरलेले असते। पत्युराज्ञा विदानारी उपोष्य व्रतचारिणी आयुष्यम हरते भूता सा नारी नरकं व्रजेत। पतीच्या आज्ञेशिवाय जी व्यक्ती उपवास रूपी व्रत करते ती आपल्या पतीच्या आयुष्याला कमी करणारी असते। ती पत्नी नरकामध्ये जाते, तिला कठीण कष्ट भोगावे लागतात। न दाने शुद्धते नारी नोपवास चतैरपी न तीर्थ सेवया तद्दूर्तम पादोर्दकोर यथा। स्त्री अनेक प्रकारांनी दान केल्याने सुद्धा शुद्ध होत नाही, अर्थात मोक्ष प्राप्त करू शकत नाही। शेकडो उपवास करण्याने देखील ती शुद्ध होत नाही, अनेक तीर्थांची यात्रा केल्यानंतर देखील ती शुद्ध होत नाही। ती केवळ पतीच्या चरणांच्या सेवेने शुद्ध होऊ शकते, अर्थात मोक्ष प्राप्त करू शकते। या श्लोकाचा स्पष्ट भावार्थ हा आहे की पत्नीचे सर्वात पहिले कर्तव्य आपल्या पतीचा सेवा करणे। जी पत्नी आपल्या पतीची सेवा करीत नसेल, अन्य धार्मिक कार्यांमध्ये आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करते, तिला कोणताही विशेष फायदा होत नाही। तिचे सर्वप्रथम कर्तव्य पतीची सेवा करणे, त्यानेच तिला मोक्ष मिळतो। दानेन पारनेन तुकंकनेन स्नानेन शुद्धिरण चंदनेन मानेन तुप्तिरण तु भोजनेन ज्ञानेन मुक्तिरण तु मंडनेन। हाताची शोभा बांगला इत्यादी दागिने घालण्याने नाही तर दान इत्यादी देण्याने होते। शरीराची शुद्धी स्नान करण्याने होते, चंदन लावल्याने नाही। मनुष्याची तृप्ती आदर सन्मानाने होते, भोजनाने नाही, आणि मनुष्याला मोक्ष ज्ञानाने मिळतो, चंदन इत्यादीचा टिळा लावल्याने नाही। सद्य प्रज्ञा हरा तुंडी सद्य प्रज्ञा करी वचा सद्य शक्ती हरानारी सद्य शक्ती करम पयम। पुरुंब खाण्याने मनुष्याची बुद्धी तात्काळ नष्ट होते, वच खाण्याने बुद्धी वाढते। स्त्री तात्काळ शक्तीचे हरण करते आणि दूध पिण्याने तात्काळ बल प्राप्त होते। पुरोपकरम एश्याम जागार्थी हृदये सताम न शांती विपश्यत देशा संपदायू पदे पदे। ज्या सज्जन लोकांच्या मनांमध्ये दुसऱ्यांवर परोपकार करण्याची भावना जागृत असते त्यांच्या आपत्ती नष्ट होतात आणि पावला पावलावर त्यांना धन संपत्ती प्राप्त होते। या श्लोकाचा भावार्थ हा आहे की व्यक्तीच्या मनामध्ये लोकांच्या परोपकाराची भावना असायला पाहिजे, दुसऱ्यांचे वाईट इच्छिल्याने नुकसान होते। जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी सदैव परोपकाराची भावना ठेवतो त्याचे कष्ट आपोआप दूर होतात आणि त्याला संपत्ती प्राप्त होते। राहते आहार निद्रा भयमयेतुनंच सामान्य मेतत पशुभिर्रानानाम धर्मो हितेशाधिको विदेशो धर्मी नही ना पशुभि समाना। भोजन करणे, भयभीतून आणि मैथून अर्थात अपत्य जन्माला घालणे, या सर्व गोष्टी मनुष्य आणि पशूंमध्ये एकसारख्या असतात। मनुष्यामध्ये पशूंच्या पेक्षा धर्मच एक अशी गोष्ट आहे जी त्यांच्यामध्ये अधिक असते। जर मनुष्यामध्ये धर्मच नसेल तर तो पशुसारखा असतो। दानार्थिनो मधुकरा यदि कर्णतालैर दरी ओता करी वनेन मंदा बुद्ध्या तस्मेव गंड युगमंडेन हा निरेशा भुंगा पुनर्विकच पदमेव वसंती। जर मदामध्ये आंधळा हत्ती आपल्या मंद बुद्धीमुळे आपल्या मस्तकांमध्ये बसलेल्या मदाला पिण्यासाठी उत्सुक भुंग्यांना आपले कान फळफळून त्यांना दूर पळवतो, त्यामध्ये भुंग्यांचे कोणते नुकसान नसते। ते उमललेल्या कमळांवर जाऊन बसतात, त्यांना तेथून रस मिळतो, परंतु भुंग्यांना हटवल्यामुळे हत्तीच्या गंडस्थळाची शोभा नष्ट होते।
आचार्यांचा अभिप्राय आहे की काही मागायला आलेल्या याचकाला परत पाठवल्यास याचकाचे नुकसान होत नाही, त्यामुळे नुकसान दात्याचे होते. म्हणून धनवान लोकांना पाहिजे की त्यांनी याचकाला निराश करून पाठवू नये, त्यांचा सन्मान करून त्यांना यासाठी दान दक्षिणा द्यावी की नाही, त्यांनी अन्य लोकांच्या समोर देखील त्यांच्या गुणांचे वर्णन करावे. राजा विश्वायमो रुग्णी मस्तको रो बाल याचको पर दुःखान जानंती अष्टमो ग्राम कंटका. राजा विश्या यमराज आग चोर बालक याचक आणि गावकऱ्यांना सतावणारे हे 8 मोठे कठोर असतात. ते दुसऱ्यांच्या कष्टाला समजत नाही. अथ पश्यसि किं वृद्धे पतितं तव किं भुई रे रे मूर्खन जानासी गतम तारुण्य मौतिकम. कोणते अत्यंत वृद्ध स्त्रीला जिची कंबर म्हातारपणामुळे वाकली आहे हे बघून कोणी युवक तिला व्यंगपूर्ण उद्देशाने विचारतो, हे वृद्धे खाली काय शोधत आहे, जमिनीवर तुझी कोणती वस्तू पडली, काय तुझे काही हरवले तर नाही ना. त्याच्या व्यंगाला ऐकून वृद्ध स्त्री म्हणते की अरे मूर्खा तुला माहित नाही का माझे एवन रूपी मूर्ती हरवलाय, मी त्याला शोधत आहे. व्यालाश्रयापी विफवलापी संकटा कापी वक्रापी पंकिल भवापी दुरा सदापी गंधेन बंधुरसिकेतकी सर्वजंतोर एक गोण खलुनी हंती समस्त दोषान. हे केवड्या तुला साप लेपटून राहतात, फळ देखील लागत नाही, काटे देखील आहेत, कोणताही विशेष सुगंध देखील नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुझा जन्म चिखलामध्ये होतो आणि तू सहजपणे प्राप्त देखील होत नाही. इतके सर्व काही असून देखील तुझ्यामध्ये जो गंध आहे तो सर्व प्राण्यांना मोहून घेतो. यावरून हे सिद्ध होते की व्यक्तीमध्ये जर एक देखील श्रेष्ठ गुण असेल तर त्याचे सर्व दोष लपले जातात. मनापासून धन्यवाद मित्रांनो माझे ऑडिओ बुक ऐकल्याबद्दल. माझे पहिलेच ऑडिओ बुक आहे, त्यामुळे काही चुकले असेल तर अवश्य सांगा, मी मनापासून माफी मागतो आणि ती चूक दुरुस्त केली जाईल. आणि तुम्हाला अशाच प्रकारे जगप्रसिद्ध पुस्तकांचे ऑडिओ बुक हवे असेल तर माझ्या बुक विथ एजे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला कोणत्या पुस्तकाचे ऑडिओ बुक हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला या पुस्तकांचे ऑडिओ बुक